अहमदनगरचं नामकरण करण्याविषयी पूर्वीपासून मागणी होती, पण आता निवडणुका आहेत, आजच्या मंत्रिमंडळाचे निर्णय बघितले, हे निवडणुकांच्यामुळं तातडीने घेतलेले निर्णय आहेत. आम्ही या निर्णयाचं स्वागतच करतो, पण आता निवडणुका आल्यावर त्यांना सगळ्यांची आठवण व्हायला लागली आहे, हे तेवढंच खरं. पण साहेब, अजून संभाजीनगर असेल किंवा धाराशिव असेल, याबाबतचा निर्णय घेण्यात आला, मात्र आता निर्णय घेतल्यानंतर त्याचं श्रेय घेण्यासाठी अनेक जण पुढे येतील, पण अंमलबजावणीकडे नेहमीच दुर्लक्ष होतं. मला सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी अंमलबजावणीत देखील शीघ्रता दाखवावी. महाविकास आघाडीचं जागा वाटप कधीपर्यंत निश्चित होत आहे आणि कधी डिक्लेअर करतात पहिली? लवकर होईल. आम्ही 15-16 परत अंतिम बसणार आहोत. मला वाटतं त्या दरम्यान आमचे बरेचसे निर्णय होते. काही अडलेलं नाही आहे, फक्त जाहीर कसं करायचं एवढ्यावरच अडले. चार जागा दिल्याचं कळतं, चार जागा कोणत्या? आंबेडकरांचा प्रस्ताव अजून आलेला नाहीये, त्यामुळे जागा वाटप प्रकटले अशी कोणती? तसं नाही, प्रकाश आंबेडकरांच्याशी एक दोनदा चर्चा झालेली आहे, म्हणजे आम्ही काही ऑफर केले, त्यांनी त्यांचं पत्र पाठवलेलं आहे, त्याचा विचार आमच्या बैठकीत होऊन त्यांना आवश्यक त्या बाबतीत त्यांचा संपर्क साधला जाईल. कोणते चार जागा देण्यात आलेल्या आहेत कुणाला, त्याची अशी चर्चा होणं योग्य नाही. आज नाशिकमध्ये आपण आपण कसं बघतो, महायुतीचं महाविकास नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण शरद पवार साहेब आणि उद्धवजी यांचं वारं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या दोन्ही जागा लोकसभेच्या या महाविकास आघाडीकडे झुकतील याची आम्हाला खात्री आहे. आम्हाला नारा देण्याची आवश्यकता नाही, कारण आमचं बेसिक महाविकास आघाडीची जी एकसंघपणा आहे त्यात महाराष्ट्राचं चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागले, आणि 48 पैकी अनेक जागा त्या आश्चर्याने तुम्हाला लक्षात येईल. साधन संपत्ती आमच्याकडे कमी असताना देखील जनता जनतेचा कौल याच्यामुळं महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार निवडून येतील. ओके सर, थँक्यू.